परिषदेचा प्रामुख्यानं आपल्याशी संवाद करावा, चर्चा करावी या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक निवडणुका या महाराष्ट्रात जवळपास 90% संपलेल्या आहेत. नंदुरबार, धुळेसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक असल्याकारणानं या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्याला स्थगिती देण्यात आली आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या सांगता झाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकीला प्रारंभ झालेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं जिल्हाध्यक्ष म्हणून मी कालपासून नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघालो आहे. काल नंदुरबारला श्रीराम मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली. आज शहाद्याला या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर इथेच कार्यकर्त्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आहे. उद्या सकाळी 9 वाजता तळोद्याला बैठक आहे. उद्या दुपारी 2 वाजता नवापूरला बैठक आहे. त्यानंतर 6 तारखेला अक्कलकुवा आणि 7 तारखेला धडगाव. अशा प्रकारचा हा दौरा झाल्यानंतर प्रामुख्यानं या प्रवासामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक गावाला बूथनिहाय बूथ समिती तयार करणे. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीप्रमाणे बूथ समितीवर ती सक्षम करणं, ती मजबूत करणं यावर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांचा भर आहे. विशेषतः माननीय अमितभाई शाह असतील, माननीय नड्डा साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, यांच्या सक्त सूचना आहे की बूथ समिती ही मजबूत झाली पाहिजे. आणि या बूथ समितीची रचना 1 अध्यक्ष, 3 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस आणि 3 सचिवसह 22 सदस्य, एकूण 31 सदस्यांची ही बूथ समिती असणार आहे. या बूथ समितीमध्ये 31 मध्ये साधारण त्या गावाच्या प्राप्त परिस्थितीनुसार 5 ते 30% महिलांचा देखील या ठिकाणी समावेश असणार आहे. ही बूथ समिती एकदा गठीत झाल्यानंतर त्याची यादी जी आहे, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे पत्ते, त्यांचं पूर्ण नाव हे जिल्हा कार्यालयात एक असणार आहे, राज्य स्तरावर दुसरी यादी जाईल आणि तिसरी केंद्र स्तरावर जाईल. आणि मग या बूथ अध्यक्षांना केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या डायरेक्ट त्यांच्यापर्यंत, त्या ठिकाणी केंद्राकडनं डायरेक्ट संवाद त्यांच्याशी होईल. राज्य सरकार काही दिवसानंतर आपलं येईलच, यापूर्वी होतं. आणि राज्य शासनाचं सुद्धा आगामी काळामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी सरकार बसेल तेव्हा देखील राज्य शासनाचं देखील त्यांना त्या ठिकाणी सूचित येईल. आणि या बूथ समितीचा अध्यक्ष असेल, बूथ समितीचे कार्यकारिणीचे सदस्य असतील, यांच्या मार्फत पक्षाचे ध्येय धोरण, संघटनात्मक कामाची पद्धत ही त्या त्या गावामध्ये मजबूत करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली जाणार आहे. हे करत असताना भारतीय जनता पार्टीनं आता सक्रिय सदस्य मोहीम देखील या ठिकाणी राबवली आहे. साधारण सक्रिय सदस्य हा पक्षाचा मूलभूत पाया आहे. जो सक्रिय सदस्य असेल आगामी काळामध्ये त्यालाच पक्षाचं तिकीट मिळेल, त्यालाच उमेदवारी मिळेल, त्यालाच पक्षाचं आघाडी, मोर्चा किंवा पॅरेंट बॉडीचं, महिला मोर्चाचं त्या ठिकाणी त्याला पद दिलं जाईल.
सक्रिय सदस्य असल्याशिवाय त्याला कुठल्याही प्रकारचं पद या ठिकाणी दिलं जाणार नाही। हा मुद्दा या ठिकाणी विशद करत असताना साधारण आजपासून तर 10 तारखेपर्यंत बूथ रचना ही पूर्ण केली जाणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही बूथ रचना या ठिकाणी पूर्ण केली जाईल। बूथ रचना पूर्ण झाल्याशिवाय तिथले तालुका अध्यक्ष असेल, शहराचा अध्यक्ष असेल, त्याची नियुक्ती केली जाणार नाही। साधारण 11 ते 13 दरम्यान ही शहर आणि तालुका मंडळाचे अध्यक्ष यांच्या या ठिकाणी नियुक्त्या होतील जिल्ह्याभरात। यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमले गेलेले आहेत। 13 तारखेनंतर साधारण पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार 14 किंवा 15 तारखेला अथवा 17 तारखेनंतर 17 ते 20 दरम्यान जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येईल।